गोंधळी जोशी समाज सांस्कृतिक भवनाच्या कामाला स्थगिती दिल्याबद्दल गोंधळी समाज जिल्हा कार्याध्यक्ष रूपेश कुमार भोसले यांनी शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केला आहे। महाविकास आघाडीमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोंधळी जोशी समाज सांस्कृतिक भवनासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता, मात्र शिंदे फडणवीस सरकारनं या कामाला स्थगिती दिली। यामुळे गोंधळी आणि जोशी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। यासाठी शिंदे फडणवीस सरकारचा गोंधळी समाज जिल्हा कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जाती जमाती सेलचे शहराध्यक्ष रूपेश कुमार भोसले यांनी निषेध केला आहे। आदरणीय अजितदादा पवार यांनी सोलापूरच्या सर्व समाजासाठी विकास निधी म्हणून 10 कोटी रुपये मंजूर केली होती आणि त्या विकासाच्या निधीसाठी अनेक समाजाला समाज मंदिर आणि सांस्कृतिक भवनसाठी ही निधी उपलब्ध झाली होती आणि त्याचं काम प्रगतीपथावर येत असताना या ठिकाणी नवीन आलेलं भाजप सरकार आणि शिंदे गट सरकार या ठिकाणी त्या विकासाला रद्द करण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या गोंधळी आणि जोशी समाजाच्या सांस्कृतिक भवनसाठी 50 लाखाच्या निधीला रद्द करून या ठिकाणी शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारने जो गोंधळी आणि जोशी समाजाच्या विकासाला एक प्रकारे रद्द करण्याचा आदेश दिला आणि समाजाच्या भावना या ठिकाणी दुःखात पोचण्याचं काम केलं, त्या ठिकाणी मी शिंदे आणि फडणवीस सरकारांचा जाहीर निषेध करतो।